म्हणणं आहे की इलेक्शन पोस्टपोन करता येतच नाही. इलेक्शन पोस्टपोन करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे, नॉनकॉन्स्टिट्युशनल आहे. इवन कोर्टाने सुद्धा निर्णय देताना संविधान न बघता निर्णय दिला आहे अशी असणारी परिस्थिती आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा, हे गठीत असलंच पाहिजे. आणि ते घटित राहिलं तरच इथलं असतं तर शासन चालतं, नाही तर शासन चालत नाही. निवडणुका तातडीने घ्याव्यात, त्याच्यामुळे निवडणुका तातडीने घेतल्या पाहिजेत असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. एक बिहारच्या संदर्भात सगळे विरोधी पक्ष जे आहेत त्यांनी असं म्हणतात की ईव्हीएमचा पुन्हा तिथे घोटाळा झालेला आहे. तुमचा प्रत्यक्ष आरोप आहे का? आमचा प्रत्यक्ष आरोप म्हणजे आम्ही 36 पिटिशनच दाखल केलेली आहेत. आणि दुर्दैव असं आहे की हायकोर्ट ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे की ते ईव्हीएम मशीनमधनं काही ह्याच्यामध्ये जास्ती मतं निघाली तर काही ह्याच्यामध्ये कमी मतं निघालेली आहे. तुम्ही ज्यावेळेस म्हणता की नाही आमची 100 मतं निघालेली आहे, 100 मतदान झालेलं आहे, त्या मतमोजणीमध्ये 100च निघाली पाहिजे. ती 99 निघतील किंवा 101 निघतील किंवा ती 1 मतदान अधिक कसं आलं आहे याचा शोध घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो शोध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ईव्हीएमवरती लोकांचा विश्वास राहणार नाही. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.